हे डाळ वांग झटपट होणार कालवण आहे. तुम्ही मधल्या वेळेत कधी पण अशी भाजी काय नसली तर पटकन डाळ वांग कुकरला लावून फोडणी दिली तर पटकन होण्यासारखं आहे. गावराणे खरी चव चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. आज आपण बघूया डाळ वांग कसं बनवायचं. तर आता ही मी एक दोन वांगी मिठाच्या पाण्यात चिरून टाकलेले आहेत. मिठाच्या पाण्यात टाकले की काळी पडत नाही. आणि ही अर्धी वाटी डाळ मी 2 तास भिजत घातलेली आहे. ही तुरीची डाळ आहे. आता त्यासाठी लागणार साहित्य बघूया. आता ही मी सुक्कं खोबरं थोडं घेतलेलं आहे. जिरे 1-2 चमचे आहेत. हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट 1-4 चमचे आहे. फोडणीसाठी मोहरी आहे. थोडीशी हळद, हिंग, गरम मसाला, 8-10 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर. आता ही सुक्क खोबरं, थोडस जिरं, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर थोडे मी खलबत्यात कुटून घेतो. आता ही खलबत्यात मी चिचून बारीक केली. आता ही तुरीची डाळ मी 2-3 वेळा धुतल्या आणि मग भिजत घातल्या. आता ह्याच्या सकट आपण हे ओतूया. आता हे कुकरला सगळं लावून घ्यायचं. हे वांगी पण ह्यात घालायची. आता ह्याच्यात थोडस पाणी ओतूया. आता हे शिजताना ह्याच्यात थोडीशी हळद घालायची. आता हे कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या. आता हे डाळ आणि वांग कुकरला एकदम मऊ शिजले बघा. आता रवीन आपण हे थोडस असं घुसून घ्यायचं, एक जीव करून घ्यायचं, रवीन असं हलवून घ्यायचं. आता हे रवीन घोटल्यावर कसं एक जीव झालंय बघा, सगळं मिक्स झालंय. आता कढई गरम झाल्या, थोडस तेल घालूया. तेल गरम झालंय. आता मोहरी टाकूया 1 चमचा, थोडस जिरं, हिंग थोडासा घालायचा. आता कढीपत्ता थोडा घालूया. आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट थोडं घालायचं. गरम मसाला थोडा. हे सगळं आता हलवून घ्यायचं, हे मिक्स करून घ्यायचं. आता हे वाटलेलं आपण वाळलेलं खोबरं, लसूण आणि जिरं आता हे ह्याच्यात चांगलं तेलात भाजून घ्यायचं. आता ह्याला आमचं तेल सुटेपर्यंत तेलात आपण चांगलं हे भाजून घ्यायचं. वाळलेलं खोबऱ्याच्यामुळे लवकर तेल ह्याला सुटते. आता तेलात खोबरं चांगलं भाजलेलं आहे. आता आपण हे ह्याच्यात ओतायचं. आता चवीनुसार मीठ घालू. आता वरून थोडी कोथिंबीर घालायची. आता 1-2-3 मिनिटं ह्याला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची. आता हे गरम गरम मऊ भाताबरोबर खायला चांगली लागते. तुम्ही ही भाकरी चपाती बरोबर पण खाऊ शकता. हे डाळ वांग झटपट होणार कालवण आहे. गावराणे खरी चव चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.